नमस्कार मित्रांनो, मी रवी चपटे आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपण मराठीमधील अलंकारिक शब्द यावर आधारित प्रश्नोत्तरे पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये अलंकारिक शब्द यावर आधारित विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले गेलेले 50 प्रश्न दिलेले आहे, सोबतच त्यांची उत्तरे सुद्धा दिलेली आहे। या प्रश्नांची उत्तरे सोडवण्यासाठी आपल्याला 3 सेकंदाचा वेळ दिलेला आहे। त्या वेळेमध्ये आपल्याला उत्तर कमेंट बॉक्समध्ये पाठवायचे आहे आणि शेवटी 50 पैकी किती उत्तरे बरोबर आली, किती चुकीची आली हे मला कमेंट करून पाठवायचे आहे। चला तर सुरुवात करूया व्हिडिओला। पहिला प्रश्न आहे, लहानपणापासून लागलेले वळण या अर्थाचा अलंकारिक शब्द कोणता? पर्याय अ नंदीबैल, ब बाळकडू, क बिरबल, ड वळणेश्वर। आपला वेळ सुरू होतो आता। उत्तर पर्याय क्रमांक ब बाळकडू। बिनभाड्याचे घर या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता? अ मंदिर, ब शाळा, क गाव, ड तुरुंग। उत्तर ड तुरुंग। खालीलपैकी चुकीच्या जोडीचा पर्याय क्रमांक निवडा। अ सतत करावयाची गोष्ट सराव, ब एका विचाराने एकत्र आलेला समूह संघटना, क दगडातून मूर्ती घडवणारा शिल्पकार, ड लोकांची आवडती व्यक्ती लोकमान्य। उत्तर ड लोकांची आवडती व्यक्ती लोकमान्य। नवकोट नारायण या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ असलेला पर्याय ओळखा। अ दीडशहाणा, ब अतिशय श्रीमंत, क कळ लावणारा, ड अतिशय गरीब। उत्तर ब अतिशय श्रीमंत। फार मोठे नशीब या अर्थासाठी कोणता अलंकारिक शब्द वापराल? अ सिकंदर नशीब, ब भाग्यवान, क श्रीमंत, ड काळे नशीब। उत्तर अ सिकंदर नशीब। श्री गणेशा या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता? अ सत्यवचनी, ब गणेशाची आरती, क शेवट, ड एखाद्या गोष्टीचा आरंभ। उत्तर ड एखाद्या गोष्टीचा आरंभ। पुढील गटातील चुकीचा अर्थ असलेला अलंकारिक शब्द ओळखा। अ हातचा मळ, सहज होऊ शकणारी गोष्ट, ब सांबाचा अवतार, अतिशय गरीब माणूस, क वामन मूर्ती, ठेंगू मनुष्य, ड साडेसाती, आपत्तीचा काळ। उत्तर ब सांबाचा अवतार, अतिशय गरीब माणूस। कर्णाचा अवतार या अलंकारिक शब्दाच्या अर्थाचा पर्याय निवडा। अ उदार मनुष्य, ब रागीट मनुष्य, क कारस्थानी मनुष्य, ड शूर मनुष्य। उत्तर अ उदार मनुष्य। अरेरावी व्यक्ती या अर्थाचा अलंकारिक शब्द कोणता? अ तिसमारगिरी, ब तुकाराम बाबा, क तिसमारखा, ड दुर्वास। उत्तर क तिसमारखा। चामुंडा या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता? अ भांडखोर स्त्री, ब कपटी स्त्री, क कुशल स्त्री, ड शीघ्रकोपी स्त्री। उत्तर अ भांडखोर स्त्री। खटकेबाज भांडण या अर्थाचा अलंकारिक शब्द कोणता? अ धोपट मार्ग, ब अरुण्य रुदन, क
खडाष्टक ड थंडा फराळ. उत्तर क खडाष्टक. रामराव शेठ म्हणजे अत्यंत कंजूस मनुष्य आहे. या वाक्यात अधोरेखित शब्द समूहासाठी कोणता अलंकारिक शब्द वापरता येईल? अ चाकले माणिक, ब अकलेचा खंदक, क कवडी चुंबक, ड अवकोट नारायण. उत्तर क कवडी चुंबक. गोगलगाय या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता? अ श्रीमंत व्यक्ती, ब गरीब मनुष्य, क अतिशय प्रिय, ड स्वभावाने अतिशय गरीब. उत्तर ड स्वभावाने अतिशय गरीब. घरकोंबडा या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता? अ दुसऱ्यांना आकलन न होणारे, ब सात्विक व न्यायप्रिय व्यक्ती, क आपले घर सोडून न जाणारा, ड प्रसिद्ध नसलेला पण गुणी मनुष्य. उत्तर क आपले घर सोडून न जाणारा. चरपट पंजरी या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा. अ अर्थाविन पाठांतर, ब लांबत जाणारे काम, क वायफळ बडबड, ड खरड पट्टी काढणे. उत्तर क वायफळ बडबड. पुढील गटातील चुकीचा अर्थ असलेला अलंकारिक शब्द ओळखा. अ गोगलगाय अतिशय श्रीमंत स्वभावाची व्यक्ती, ब कर्णाचा अवतार अत्यंत उदार व्यक्ती, क अस्तनीतला निखारा पदरी असलेला कपटी मनुष्य, ड कळीचा नारद भांडणे लावणारा मनुष्य. उत्तर अ गोगलगाय अत्यंत श्रीमंत स्वभावाची व्यक्ती. त्रिशंकू या अलंकारिक शब्दाचा अचूक अर्थ कोणता? अ तीन कोणाचा समूह, ब धड ना इकडे ना तिकडे, क तिन्ही ठिकाणी असणे, ड त्रिकोणी आकाराचा शंकू. उत्तर ब धड ना इकडे ना तिकडे. निसर्गात नसलेली वस्तू या अर्थाचा योग्य अलंकारिक शब्द असणारा पर्याय ओळखा. अ पर्वणी, ब उंबराचे फूल, क पांढरा कावळा, ड पिकले पान. उत्तर क पांढरा कावळा. हातचा मळ या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता? अ सहज शक्य असणारी गोष्ट, ब अशक्य असणारी गोष्ट, क हातावर असणारा मळ, ड तळ हातावर असणारे नशीब. उत्तर अ सहज शक्य असणारी गोष्ट. पिकले पान या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता? अ अतिशय रुद्ध, ब पिकलेले पान, क पिवळे पान, ड चैनी मनुष्य. उत्तर अ अतिशय रुद्ध. मुक्ताफळे या अलंकारिक शब्दाच्या अर्थाचा पर्याय निवडा. अ महत्वाचे बोल, ब मूल्यवान गोष्ट, क सुवचन, ड वेडे वाकडे शब्द. उत्तर ड वेडे वाकडे शब्द. खालील शब्द गटात अलंकारिक शब्द नसलेला पर्याय ओळखा. अ शेंदाड शिपाई, ब चौदावे रत्न, क पांढरा परीस, ड भाग्यवान. उत्तर ड भाग्यवान. रुपेरी बेडी या अलंकारिक शब्दाचा
योग्य अर्थ असलेला पर्याय ओळखा। अ चाकरी, ब अचूक गुणकारी, क भीतीदायक संकट, ड केवळ आभास। उत्तर अ चाकरी। बिरबल या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता? अ खादाड व्यक्ती, ब चतुर व धोरणी मनुष्य, क हुशार व्यक्ती, ड भाग्यवान मनुष्य। उत्तर ब चतुर व धोरणी मनुष्य। पुढील गटातील चुकीचा अर्थ असलेला अलंकारिक शब्द ओळखा। अ खोगीर भरती, निरुपयोगी माणसे आणून केलेली भरती। ब कोल्लेकुई, शूद्र लोकांची ओरड। क कुंभकर्ण, हार झोपाळू मनुष्य। ड मारुतीचे शेपूट, वेडे वाकडे शेपूट। उत्तर ड मारुतीचे शेपूट, वेडे वाकडे शेपूट। खुशाल चेंडू यासाठी योग्य अलंकारिक शब्द कोणता? अ निरर्थक बडबड, ब चैनीखोर माणूस, क शूद्र लोकांची बडबड, ड भोळा माणूस। उत्तर ब चैनीखोर माणूस। सूर्यवंशी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ असलेला पर्याय ओळखा। अ उशिरा झोपणारा, ब उशिरा उठणारा, क आळशी मनुष्य, ड सूर्यकुळातील व्यक्ती। उत्तर ब उशिरा उठणारा। पुढील गटातील चुकीचा अर्थ असलेला अलंकारिक शब्द ओळखा। अ मेतकूट, घनिष्ठ मैत्री। ब मुखस्तंभ, मुका नसतानाही काहीच न बोलणारा। क मधाचे बोट, खोटी आशा। ड तळहातावरचा फोड, अतिशय अप्रिय व्यक्ती। उत्तर ड तळहातावरचा फोड, अतिशय अप्रिय व्यक्ती। आज्ञा वेताळ या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता? अ मूर्ख मनुष्य, ब रागीट मनुष्य, क शूद्र माणूस, ड लावालावी करणारा। उत्तर ब रागीट मनुष्य। कुरूप अशी स्त्री या अर्थाचा अलंकारिक शब्द कोणता? अ चामुंडा, ब महाकाली, क शूर्पणखा, ड कुरूपी। उत्तर क शूर्पणखा। भावाभावामधील भांडणे यामुळेच कुटुंबे विभक्त होतात। या वाक्यात अधोरेखित शब्द समूहासाठी कोणता अलंकारिक शब्द वापरता येईल? अ ब्रह्म घोटाळा, ब भाऊबंदकी, क मोगलाई, ड पंक्ती प्रपंच। उत्तर ब भाऊबंदकी। अत्यंत गरीब स्त्री हा अर्थ दर्शविणारा अलंकारिक शब्द कोणता? अ मृगजळ, ब लंकेची पार्वती, क महाकाली, ड चामुंडा। उत्तर ब लंकेची पार्वती। पर्वणी याचा योग्य अलंकारिक शब्द असणारा पर्याय ओळखा। अ पर्वत, ब पार्वती, क राजयोग, ड अतिशय दुर्मिळ योग। उत्तर ड अतिशय दुर्मिळ योग। दुपारच्या जेवणानंतर घेतलेली थोडीशी झोप या अर्थाचा योग्य अलंकारिक शब्द असणारा पर्याय ओळखा। अ डुलकी, ब साखर झोप, क वामकुक्षी, ड आराम। उत्तर क वामकुक्षी। भाकड कथा या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता? अ
घोर प्रतिज्ञा, ब महत्वाच्या कथा, क निरर्थक गोष्टी, ड बिनकामाच्या कथा। उत्तर क निरर्थक गोष्टी। निर्वासित या शब्दाचा अर्थ लिहा। अ परदेशात राहणारा, ब देश सोडून गेलेला, क देशात राहणारा, ड घरादारास व देशास पारखा झालेला। उत्तर ड घरादारास व देशास पारखा झालेला। हिंगू मनुष्य या अर्थाचा अलंकारिक शब्द कोणता। अ वामन मूर्ती, ब बाटूक, क शुक्राचार्य, ड विश्वामित्र। उत्तर अ वामन मूर्ती। पंक्ति प्रपंच या अलंकारिक शब्दाच्या अर्थाचा पर्याय निवडा। अ प्रपंचाची दिशा, ब पंक्तीमधील प्रपंच, क पक्षपातीपणा, ड संसाराची सीमा। उत्तर क पक्षपातीपणा। अनेक लहान मुले आपल्या आई वडिलांकडे अतिशय हट्ट करतात। या वाक्यात अधोरेखित शब्द समूहासाठी कोणता अलंकारिक शब्द वापरता येईल। अ अजापुत्र, ब माकडचेष्टा, क ताकापुरते रामायण, ड अडेल टट्टू। उत्तर ड अडेल टट्टू। कुबेर याचा योग्य अलंकारिक शब्द असणारा पर्याय ओळखा। अ झोपाळू व्यक्ती, ब श्रीमंत व्यक्ती, क अशक्त माणूस, ड उदार व्यक्ती। उत्तर ब श्रीमंत व्यक्ती। घर बांधायला घेतल्यापासून रिकामी जागा कामे वाढत गेली। या वाक्यात योग्य अलंकारिक शब्द वापरा। अ योगायोगाने, ब मारुतीच्या शेपटाप्रमाणे, क वनव्याप्रमाणे, ड कुत्र्याच्या शेपटाप्रमाणे। उत्तर ब मारुतीच्या शेपटाप्रमाणे। वेडे वाकडे शब्द या अर्थाचा योग्य अलंकारिक शब्द असणारा पर्याय ओळखा। अ गंडांतर, ब भाकड कथा, क चरपट पंजरी, ड मुक्ता फळे। उत्तर ड मुक्ता फळे। कूपमंडूक या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता। अ श्रीमंत मनाचा, ब कपटी मनुष्य, क उदार दृष्टीचा, ड संकुचित दृष्टीचा। उत्तर ड संकुचित दृष्टीचा। पुढील गटातील चुकीचा अर्थ असलेला अलंकारिक शब्द ओळखा। अ सूर्यवंशी, लवकर झोपेतून उठणारा, ब लंकेची पार्वती, अंगावर दागिने नसलेली स्त्री, क आतल्या गाठीचा, सगळं मनात ठेवणारा, ड सांगकाम्या, स्वतःच्या मनाने काहीही न करणारा। उत्तर अ सूर्यवंशी, लवकर झोपेतून उठणारा। मूर्ख मनुष्य या अर्थाचा योग्य अलंकारिक शब्द असणारा पर्याय ओळखा। अ अडेल टट्टू, ब उंटावरचा शहाणा, क अक्षर शत्रू, ड टोळ भैरव। उत्तर ब उंटावरचा शहाणा। मदनाचा पुतळा या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता। अ देखणा पुरुष, ब सुंदर पुतळा, क कुरूप व्यक्ती, ड मधाचा पुतळा। उत्तर अ देखणा पुरुष। डॉक्टरांनी मला
अचूक गुणकारी असे औषध दिले। या वाक्यात अधोरेखित शब्दसमूहासाठी कोणता अलंकारिक शब्द वापरता येईल? अ रामबान, ब हुकुमी एक्का, क मधाचे बोट, ड गाजर पारखी। उत्तर अ रामबान। बोके संन्यासी या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता? अ उलट सुलट कृत्य, ब कपटी मनुष्य, क ढोंगी मनुष्य, ड कारस्थान करणारा। उत्तर क ढोंगी मनुष्य। अत्यंत प्रिय असलेली व्यक्ती या अर्थाचा योग्य अलंकारिक शब्द असणारा पर्याय ओळखा। अ कुबेर, ब अष्टपैलू, क बृहस्पती, ड गळ्यातील ताई। उत्तर ड गळ्यातील ताई। शंभर नंबरी या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता? अ नकली, ब खोटे, क असल किंवा उत्तम, ड शंभरावे। उत्तर क असल किंवा उत्तम। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून पाठवा। धन्यवाद।